तर आज आपण एपी ने शेवट होणारे शब्द शिकणार आहोत. कोणते? एपी. बरोबर. एपीचा उच्चार कसा करायचा इकडे लक्ष द्या. कसा उच्चार करणार? एपीचा उच्चार कसा करणार? आता बघा, सी ए पी. शिळा क म्हणायचं. काय म्हणायचं? सुरुवातीला शियाला ना तो, म्हणून त्याला क म्हणायचं. क्ल्या. काय? चूप. क्या. काय? क्या. पुढे जी ए पी. बरोबर. पुढे एच आय जे के एल. एल ए पी. लॅम. पुढे एम ए पी. मॅम. पुढे एन ए पी. मॅम. पी ए पी. आर ए पी. एस ए पी. टी ए पी. टॅप. अजून यू व्ही डब्ल्यू. हा डब्ल्यू ए पी. वॅल. एक्स ए पी. झेड ए पी. आता हे झाले सरळ सरळ एपी ने सुरू होणारे शब्दांच्या अगोदर आपण फक्त एक अक्षर लावले. बरोबर. आता आपण थोडेसे जोड शब्द बघू. हा आता हे पहा, सी एल ए पी. क्लॅप. है की नाही? एफ एल ए पी. फ्लॅप. है की नाही? अजून एस एल ए पी. स्लॅप. त्याच्यानंतर एस एच ए पी. शॅप. शॅप. टी आर ए पी. ट्रॅप. आलं लक्षात सगळ्यांना? अशा प्रकारे हे एपी ने शेवट होणारे शब्द वाचायचे असतात. आणि अशा प्रकारे आता आपण त्याचं काय करणार आहोत? वाचन. वाचन करणार आहोत. ह्याचा चुकला. कळलं का सगळ्यांना? तर अशा प्रकारे ह्या शब्दांचा झाला बनला तक्ता. लक्षात आलं?